नमस्कार, मी सचिन अंकुश मडाव युनिकेअर हेल्थ सेंटर तर्फे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपली शारीरिक जी संरचना आहे याच्यामध्ये जे आजारांचे व्याधी होते ते शरीरामध्ये टॉक्सिनचं जे प्रमाण आहे हे वाढल्यामुळे बऱ्याच प्रकारची जी व्याधी आहे हे आपल्याला उद्भवताना दिसत आहे. आणि याला मूळ कारण आहे की आपले जे ऑर्गन्स आहे शरीरामधले, किडनी, लिव्हर, पॅनक्रियाज, स्वादुपिंड, यकृत, हृदय, मेंदू, या सर्वांची जी क्षमता आहे ही कमी झाल्यामुळे मानवी जीवनामध्ये आजारांचं जे प्रमाण आहे हे बऱ्याच प्रमाणात वाढत चाललेलं आहे. तर हे आजार का होतात, याचं मूळ काय आहे, याच्यासाठी तुम्हाला काही पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशन आम्ही करणार आहोत, काही प्रयोग करणार आहोत की व्याधीचं कारण काय आणि कशामुळे व्याधी होतात ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. व्याधीचं मूळ कारण आहे की बॉडीमध्ये जमलेली विषद्रव्य. आपण जे पण आज अन्न खातो, सर्व जे पिकवलेली फळं आहेत, भाज्या आहेत, केमिकलयुक्त असतात. आज आपण मार्केटमध्ये कुठलेही फास्ट फूड, जंक फूड खातो तर यामध्ये बऱ्याच प्रकारचे जे केमिकल्स आहेत ते केमिकल्स वापरलं जातं. आपण जे पण रंग आज बघतो, खाद्यपदार्थामध्ये जे रंग मिक्स केले जातात याच्यामध्ये केमिकल्स असतात. काही लोक मेडिसिन ज्या खातात याच्यामध्ये केमिकल्स असतात. काही लोक जे ऑइली स्पायसी अन्नपदार्थ खातो, नॉनव्हेज खातो, यामध्ये केमिकल्स असतात. आपण जे फ्रूट्स खातो आहे त्याच्यामध्ये इंजेक्शन्स मारले जातात, ह्याच्यामध्ये केमिकल्स असतात. मग ह्या सर्व प्रकारचे जे केमिकल्स असतात, किंवा काही लोक ड्रिंक करतात, स्मोक करतात, ह्याच्यामुळे संपूर्ण जे ऑर्गन्स असतात ह्या ऑर्गन्स टॉक्सिनयुक्त होतात आणि बॉडीमध्ये टॉक्सिन जमा होतो. टॉक्सिन्स म्हणजे विषद्रव्य. जसं दररोज आपण बाहेरून शरीराला क्लीन करतो पण आतून बॉडीला जे क्लीन करायला पाहिजे ते आपण करत नाही, त्यामुळे बॉडीमध्ये जे आहे टॉक्सिनचं प्रमाण वाढतं. बाहेरून जसं आपण घराची सफाई करतो, जसं आपण शरीराची सफाई करतो त्यासाठी साबण यूज करतो, वॉशरूम आपण क्लीन करतो, आपण फिनेल यूज करतो, तसं आतून इंटरनल बॉडी क्लिन्झिंग करण्यासाठी आपण काहीच करत नाही. तर त्यासाठी इंटरनल बॉडी क्लीन केली, ऑर्गन्स क्लीन केले तर शरीराची क्षमता वाढेल आणि शरीराच्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधी कमी होतील. तर इंटरनल बॉडीचं टॉक्सिफिकेशन करण्यासाठी स्पेशली काही आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत, ते डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दाखवून जातो. 2 मिनटं डेमॉन्स्ट्रेशन असेल, डेमॉन्स्ट्रेशनमध्ये क्लॅरिटी येईल, समजेल की एक्झॅक्टली आपली शरीर कसं असतं, शरीरामध्ये किती प्रकारचे टॉक्सिन्स असतात, त्याची पूर्वस्थिती काय असते आणि आपण जे खातो याच्यामुळे कसे विषद्रव्य तयार होतात, तर हे टॉक्सिफिकेशन कसं होतं बॉडीचं. आणि एक ॲलोवेरा ज्यूस आहे की ॲलोवेरा ज्यूस जे खराब शरीर झालेलं असतं, टॉक्सिनयुक्त शरीर जे असतं त्याचं डिटॉक्सिफिकेशन कसं करतं, म्हणजे पूर्ण संपूर्ण शरीराला नवीन कसं बनवतं, क्लीन कसं करतं, सर्व्हिसिंग कसं करतं शरीराची, ती सर्व्हिसिंग आपण बघणार आहोत. स्टार्ट. हे आपल्याकडे आहेत टिंचर आयोडीन, ज्याच्यामध्ये अल्कोहोल आणि आयोडीनचं प्रमाण आहे. अल्कोहोल आज प्रत्येक मेडिसिनमध्ये अल्कोहोल असतं, किंवा काही लोक ड्रिंक करतात त्यामध्ये अल्कोहोल असतं. त्याच्यामध्ये समप्रमाणात अल्कोहोल आहे आणि आयोडीन आहे. अशा पद्धतीने आपण ते मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये. त्यामध्ये आता सुरुवातीला जे कलर दिसतो आहे आपल्याला, पिवळसर कलर दिसतो आहे, हा जो कलर असतो हा घरामध्ये तेलाचा कलर असतो, जी लोकं ड्रिंक करतात विस्कीचा कलर असतो, आपण जे खाद्यपदार्थ खातो त्याचा कलर असतो, मसाल्यांचा कलर असतो, हे सर्व आपल्या शरीरामध्ये जातं. तशा पद्धतीने हा कलर इथं जमा झालेला आहे. आपण बघतो आहे की तो पिवळा कलर आहे. आता हा कलर असंच राहणार, ऑइल असेल किंवा मसाला असेल हे संपूर्ण शरीरात जातं आहे आणि हा कलर असंच असतो. आता नुसतं याच्यामध्ये आपण पाणी टाकतो, दररोज पाणी पितो, तर ह्या पाण्याने हा कलर निघणार नाही. आता बघितलं आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, हा कलर काय होतो आहे, वाढत जातो आहे. म्हणजे संपूर्ण शरीर आहे, शरीरामध्ये जितकं पाणी टाकणार तितकं सेम बॉडी आपली टॉक्सिन वाढत जाणार. तर अशी ही बॉडी आहे ज्याच्यामध्ये कंटिन्यू टॉक्सिन जमा झाले आणि जेवढं पाणी टाकणार आहे, फक्त पाण्याने ही बॉडी क्लीन नाही होणार आहे. दररोज आपण पाणी पितो पण पाण्याने ही बॉडी क्लीन नाही होणार. तर त्यासाठी आपण डेमॉन्स्ट्रेशन करतो आहे की जो ॲलोवेरा ज्यूस आहे ज्याच्यामध्ये बार्बंडिसिस मिलर नावाचा एक घटक आहे, कोरफळ आहे, साधा ॲलोवेरा नाही,
कार्बन डिसीज नावाच्या ॲलोवेरा ज्यूस ज्याच्यामध्ये फायबर आहेत, तर फायबर्सयुक्त ॲलोवेरा ज्यूस आपण टाकलेला आहे. तर बघूया आता की काय प्रोसेस होतं. अशा पद्धतीने आपण थोडंसं ढवळणार आहोत. त्याच्यामध्ये जे तंतू आहे, फायबर्स आहेत, ते संपूर्ण आतमधला जो टॉक्सिन आहे, जो आयोडीन आणि अल्कोहोल आहे, ह्याला पूर्ण क्लीन करतील. अशा पद्धतीने संपूर्ण जे पाणी आहे, पूर्वस्थितीसारखं जो रंग होता तो रंग त्याला आलेला आहे. आतमध्ये जे तंतू फिरत आहेत, हे फायबर्स आहेत जे संपूर्ण शरीरामधले जे विषद्रव्य असतात, जे टॉक्सिन्स असतात, याला क्लीन करण्यासाठी मदत करतात. अशा पद्धतीने मानवी शरीराची जी सफाई आहे, क्लिन्झिंग आहे, टॉक्सिफिकेशन आहे, ह्या ॲलोवेरा ज्यूस जो आहे आमचा, तो अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करतो. तर हा ॲलोवेरा ज्यूस जो आहे, आपण बघितलं तर युनिकेअर ह्या कंपनीने बनवलेला आहे ॲलोवेरा ज्यूस. आणि मेन त्याच्यामध्ये जो घटक आहे, बार्बंडिसिस मिलर नावाची ही ॲलोवेरा आहे. ही ॲलोवेरा साधी ॲलोवेरा नाही, ही राजस्थानामध्ये मिळणारी ॲलोवेरा आहे. आणि त्याचा जो फूल असतो, रेड आणि येलो कलरचा फूल असतो, त्याची जी उंची असते, कमीत कमी 5 फूट उंच अशी ॲलोवेरा असते. आपल्या घरामध्ये साधारणतः आपण बघतो, तर जी ॲलोवेरा आहे ती फक्त आपण स्किनसाठी किंवा केसांसाठी यूज करतो. हा जो ॲलोवेरा ज्यूस आहे, ह्या ॲलोवेरा प्रजाती जी आहे, ही 250 जातींपैकी एक मानली जाणारी प्रजाती आहे. आणि याचे जे फूल असतो, याचा रस याच्यामध्ये वापरला जातो. आणि याच्यामध्ये मॅक्सिमम हा जो ॲलोवेरा आम्ही बनवला आहे, हा स्टॅबिलाइज ॲलोवेरा आहे, 100% स्टॅबिलाइज आहे, त्यामुळे हा घट्ट आहे. अदर कंपनीचे आपण जर ॲलोवेरा बघितले तर ते एकदम पातळ पाण्यासारखे दिसून येतात, पण हा एकदम घट्ट आणि 100% स्टॅबिलाइज ॲलोवेरा आहे. त्यामुळे बार्बंडिसिस मिलर हा जो घटक आहे, तर हा इफेक्टिव्ह असतो बॉडी क्लीन करण्यासाठी. तर याची मेडिकल जी कॉस्ट आहे, बाहेर जर तुम्ही मेडिकलला घेतला हा ॲलोवेरा, तर 1040 याची किंमत आहे. स्पेशली काही कॅम्पिंग थ्रू आम्ही प्रोमोट करतो, तर मात्र आम्ही फक्त आणि फक्त युनिकेअर हेल्थ सेंटर, जीवन ऊर्जा फाउंडेशन यांच्यामार्फत आम्ही प्रोमोट करतो आहे. तर स्पेशली फक्त आणि फक्त 500 रुपयाला हा ज्यूस प्रमोट करतो आहे. एक व्यक्ती जर हा ज्यूस पिणार, तर संपूर्ण बॉडीचं टॉक्सिफिकेशन होणार, इतक्या वर्षापासून जी घाण साचली आहे बॉडीमध्ये, ती संपूर्ण घाण निघून जाणार आहे. तर कृपया करून प्रत्येकाला विनंती आहे की कमीत कमी निरोगी 100 वर्ष आयुष्य जर जगायचं असेल, तर प्रत्येकाने हा ॲलोवेरा ज्यूस जो आहे, हा घेणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे, ज्याने बॉडीचं टॉक्सिफिकेशन होणार आहे. धन्यवाद.